जरीपटका के लघु वेतन कॉलोनी में काटा गया बिजली कनेक्शन। चोर ने पहुंचे महावितरण कर्मचारियों पर हमला कर धमकाने वाले आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। घटना 27 मार्च को दोपहर 2 बजे हुई। आरोपी ग्राहक कल्याण सोंगड़े है। शिकायत के अनुसार महावितरण के वरिष्ठ लिपिक आलोक वाघ, लाइनमैन विजय माहुरे, कृष्णा रोकड़े व सतीश मिरे की टीम लघु वेतन कॉलोनी इलाके में बकायेदार ग्राहकों के काटे कनेक्शन जोड़ने के लिए पहुंची थी। तभी कल्याण सांगोले और उसके दो साथियों ने कर्मचारी सतीश मिरे को जमीन पर गिरा दिया। उसे गालियां देकर मारपीट करने लगे। जरीपटका पुलिस ने कल्याण, रवि, कमलेश के खिलाफ मामला दर्ज कर आरोप को गिरफ्तार किया गया है। आमच्याकडे तक्रारदार आलोक शिवाजी वाघ सीताबर्डीला राहणारे ते उच्चस्तर लिपिक आहेत। गोविंद भवन वितरण केंद्रांतर्गत ते नेमणुकीला होते। ते काल 27 तारखेला दुपारी 2:15 दरम्यान वीज जोडी करण्याकरता त्यांच्या स्टाफसह ते गेलेले होते। त्यावेळेला यातील आरोपी कल्याण दामोदर सांगोळे आणि त्यांचे दोन भाऊ रवी दामोदर सांगोळे आणि कमलेश दामोदर सांगोळे यांनी त्यांना मारहाण केलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे आणि ते वीज जोडणीचे जे काम करत होते त्याच्यात अडथळा केलेला आहे। त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 210/2021/353/532/504/506 दाखल आहे। यामध्ये हे तीनही आरोपी जे आहेत हे खाजगी व्यवसाय करणारे, एकाचं ट्रॅव्हल एजन्सी आहे आणि एक दोघंजण खाजगी व्यवसाय करतात, एक सिक्युरिटीमध्ये आहे, खाजगी सिक्युरिटीमध्ये। तिनही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि आज त्यांना पुढच्या कारवाईकरिता कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपूर।